पाथर्डी शहर पोलीस चौकीचे लोकसहभागातून नूतनीकरण आणि सुशोभीकरण करून ती कार्यान्वित करण्यात आले. लोकसहभागाची संकल्पना पुढे आल्यानंतर सर्वसामान्य आणि छोट्या मोठ्या नागरिकांपासून ते सर्व व्यापारी बंधूंनी आणि दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घेतला. शहराच्या आणि बाजारपेठेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची ही चौकी चांगल्या प्रकारे आणि नियमित कार्यान्वित राहील यासाठी पोलीस प्रशासन दक्षता घेईल. चोरी, छेडखानी, खिस्सेकापू आदी छोट्या घटना यामुळे थांबतील आणि मोठ्या घटनांनाही पायबंद लागेल असं प्रतिपादन पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी केले. या पोलीस चौकीचे पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे, श्रीकांत डांगे, सचिन रणशेवरे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण पवार आदींसह उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कराड, शेख, ओहमघाट अधिकारी डी बी बढे, शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे, माजी नगरसेवक रामनाथ बंग, शिक्षक सेना तालुका प्रमुख नंदकुमार डाळिंबकर, व्यापारी संघटनेचे गटागट होमगार्ड फलटण नायक नवनाथ तरटे, फलटण नायक राजेंद्र उदारे आदी याप्रसंगी हजर होते. याप्रसंगी संतोष जिरेसाळ, शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळी आदींनी आपल्या भाषणातून पोलीस चौकीबाबत नागरिकांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र उदारे यांनी केले तर आभार पोलीस नायक लक्ष्मण पवार यांनी मानले. पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बाजार तळ येथे एक पोलीस चौकी होती जी काही कारणामुळे अनेक वर्षांपासून बंद होती. तर इथं बाजार तळातील पोलिसांची आवश्यकता, व्यापारी वर्गांचा मागणी, लोकांची मागणी आणि तिथे असलेल्या समस्या ह्या सगळ्यांचा विचार करून पाथर्डी पोलीस ठाणेमधील अंमलदार लोकांनी स्वतःहून पुढाकार घेत ही चौकी पुन्हा नूतनीकरण करण्याची एक निर्णय घेतला आणि या निर्णयास येथील व्यापारी लोकांनी आणि नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देऊन लोकसहभागातून आज एक चौकी परत नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. ह्या चौकीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोलिसांनी पोचण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात. न्यूज रिपोर्टर सचिन दिनकर, एस9 मीडिया, पाथर्डी.